दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. वालद शहाजी पाटलांच्या विमान प्रवासावरून सदाभाऊ खोतांची टोलेबाजी. शहाजी पाटलांनी दिली दाद. सत्तांतरांच्या दरम्यान आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या सुरत, गुवाहाटी आणि गोवा विमान प्रवासावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मिश्किल टोलेबाजी. त्याला शहाजी पाटलांनी देखील दाद देत विमान प्रवासाचा किस्सा आपल्या गावरान शैलीतून कथन केला. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता. क्रांतीवीर नागनाथांना नाईकवाडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सदाभाऊ खोत आणि शहाजी पाटील हे दोघही एकत्र आले होते. क्रांतीवीर नागनाथांना नाईकवाडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने वाळवा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी सरपंच गौरव नाईकवडी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सत्तांतर नाट्याच्या निमित्ताने शहाजी पाटलांच्या विमान प्रवासाचा किस्सा आपल्या खास शैलीत सांगितला. याला शहाजी पाटलांसह उपस्थितांनी खळखळून दाद दिली. तर आमदार शहाजी पाटील यांनी सदाभाऊ खोतांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यावर बोलताना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याच्या विमान प्रवासाचा किस्सा आपल्या खास शैलीतून खुमासदारपणे सांगितला. यामुळे उपस्थितांच्या मध्ये एकच हास्यकल्लोळ उठला. तसं बापूला सांगायला वाढवा लागला, कारण बापूचा प्रवास कसा मोठा आणि तो सगळा विमानातला आहे, पण आता गाडीत बापू बापूला माहित आहे. बापू सुरत वरन गुवाहाटी, गुवाहाटी वरन गोवा, झाडा झुडपात दर्या खोऱ्यात जसा वाघ धावावा तसा बापू गोव्याच्या समुद्राच्या किनाऱ्याला येऊ लागला. नुसता बापू किनाऱ्याला येऊ लागला नाही, तर महाराष्ट्रातलं सरकार घालवून आता वाढण्यात आला. एवढी महान व्यक्ती आज या कार्यक्रमाला आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाभलेली आहे. निश्चितच बापू तुम्ही उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये असाल, परत तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये इकडे याल, येताना एक गोर घेऊन या, त्या गोराला मी धरतो आणि तुमच्यावर मुंबईला येतो. एक सामान्य कुटुंबातला, शेतकऱ्याच्या कुटुंबातला हा माणूस रांगडी भाषा, सात समुद्राच्या पलीकडे गेली. आयुष्यभर बापूनं संघर्ष केला तीच अवस्था गोपीचंद पडळकर, की सातत्यानं सामान्य माणसाचा प्रश्न या माणसाने खऱ्या अर्थानं उचलून धरला. गोपीचंद पडळकर एका एखाद्या प्रश्नावर जर उभा राहिले तर जसा देव अंगात यावा तसा गडी नाचायला लागतो. अण्णा तुम्ही वेगळ्या पद्धतीने नाचता, पण हा पण माग हटायचं नाही. आणि म्हणून गौरव भाऊ त्या लक्षात आलं, असलं गडी जर आपलं रान नांगरायला आलं तर तिथे उघडली.
आणि गौरव भाऊने हुशार गौरव भाऊला कळलं की नांगरटीला पहिलं कुंती चांगली आहे. गौरव भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पहिलाही होतो आताही आहे पुढेही आहे. कारण एक काम करणारा कामात उभा राहिलेला हा कारण बरोबर आहे. आता मधी मधी बापू आमचा अण्णाजी मला अंतर सुटूनच चालायला लागला. सरकार नसल्यावर लय वाईट राव सगळं साहेब मी मंत्री होतो मला बापू माणसं उठवायला येतो. 6-1 किलोमीटर रांग लागायची. मी बी पोरांना कावायचा लवकर होतात जेव्हा माणसांना भेटत जेव्हा गोरगरीब कामासाठी किती लक्ष्या दिला का नाश्ता दिला का. जसं सरकार गेलं बापू तसा मी असा पाकलं जसं कणस भरात आल्यावर शेताव यावी की आणि एकदा दान सपल पाकळाने उड्डाण मारावं तसा योगुळ योग गरीब निघून गेला. मग ही आपली गोर गरीब माझ्या कशी राहिली पण ती मी म्हणायला लागली आता कसं होते तेव्हा कळत तुझं गेलं. कारण मी त्यांना कावायचं हो तुम्ही विरोधात आहे का साधारण ह्यांचं काम करून द्या मला बी वाटायचं. बरेच वाला टाकलं ग्रुप वाढायला लागलाय. नंतर कळलं ते काही खरं नसते त्यामुळे तुम्हाला बापू काय सांगितलं आम्हाला सुरू नाही पुन्हा आम्ही राहणार बाकीकडे राहील पाहिजे. आणि म्हणून निश्चित सरकार होता त्यावेळी आम्ही जमिनीवर पाय ठेवून काम केलं आणि सरकार गेल्यानंतर सुद्धा सामान्य माणसाची लाळ आम्ही तुटवून दिली नाही. आणि म्हणून आमदार गोपीचंद गोडलकर असेल मी असेल सामान्य माणसासाठी आम्ही सभागृहात लढलो रस्त्यावर लढलो. बैलगाडीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल दुसऱ्याच्या भावाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावरती एसटीचा प्रश्न असेल आम्ही लढलो. आता माझे पत्रकार सगळे आता अलीकडे कमेंट करायला लागले त्या एसटीवर बोला एसटीवर बोला विलीकरणावर बोला. मी म्हणलं जरा दमकर धरा आताच सरकार आलंय बापू 100% एसटी कर्मचारी आमच्या सरकारमध्ये सुखी आणि समाधानी होणार आहे. आम्ही त्याच्या पाठीशी आणि परिवार खातं तुम्हाला देऊ का तुम्ही मला लिहो काही पदं वाटायला पाहिजे. तर मी असं का करतो या तुम्ही बेटांनी माझं नाव घ्यावं म्हणून मी बोलायला तर काय हरकत नाही. निश्चित वाळव्यातल्या जनतेनं गौरव भावावर सातत्यानं प्रयोग केला. ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो वेगवेगळी आंदोलन असो हे नेतृत्व तुम्ही झपण्याचं काम केलं. कारण गौरव भाऊ हा खऱ्या आणि खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये परिवर्तन झालं. आणि तुम्ही बघितलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्ये आपण इथे विकासाचा डोंगर उभा वाळवा पावची जुनेखेड हे सगळे रस्ते आपण त्या काळामध्ये डांबरीकरण केलं. पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली पण ती योजना पुढे स्थगिती दिली. काळजी करू नका आता निश्चितपणानं त्या योजनेला आम्ही गती देणार आहोत. कारण सरकार आपलं आणि त्या सरकारमध्ये ही दोन माणसं निश्चित मंत्री आहेत. बापू तर ओकेच पण बापू पुन्हा आमचं ध्यान ठेवा. असं नाही बापू तुम्ही पहिल्या पंक्तीला तुम्ही आव्हान विचारला तर आमची अवस्था बेडवायला लागते नुसतं फुकार 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 तर तसं मिळायला नको. आणि मी अण्णाच्या कार्यक्रमातही म्हटलं तर की गोपीचंद पडळकर हे भविष्यात या राज्याचे मंत्री म्हणून बहुसन समाजाचा निर्माण करणार. कारण ही माणसं सामान्य माणसं तळागाळातली माणसं तिथे गेली पण आज जर बघितलं राज्यामध्ये परिवर्तन झाल्याबरोबर काय चांगले निर्णय घेतले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हा
हातातला मोबाईल आणि टीव्ही एवढा चांगला एवढा घोटाळा करून जातो झाड डोंगर कुठे त्या अमेरिके रशिया मलेशिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनंही दिलेली ताकद शक्ती विज्ञानाने अभूतपूर्व याचा दाखला तुम्हाला जेवढा त्याच्या हातात मसर राखणार गुरु राखणार शेणक आणणार मसर धुणार मसरा कट्टू बसून गोट्याकडे मशी हाकत जाणार बघा बघत एका वाक्याने जगाच्या पाठीवर पोचवायची ताकद आणि शक्ती हे या तंत्रज्ञानात आहे याच आणि आज तर भाऊंनी फोन केल्यानंतर अण्णांचे माझे युवाचे संबंध होते प्रेम होता अण्णांसंघात माझी भाषण आणि कडकपणा त्यांना आवडत काकाचे शिवाजी विद्यापीठाचे चेअरमन त्यांची उमेदवारी या ठिकाणी घेऊन मी जाहीर केलेली अण्णांनी फार कडावरून विरोध केला नोकरी पूर्ण राजकारणात असतो पण आधाराने मी मला उमेदवार म्हणून माझी दुसरी अडचण माझ्या बाजूला कोण भरायला हरायला काही सगळी सगळी मोठी मोठी मोठ्या गाड्यात पुढे एका बाजूला एकटा जबर होती पडू दे त्यावर शब्द द्या मला उमेदवार करायची दोन अडीच महिने मी या पळव्यात नेहमी असं वाटायचं की आपल्या सगळ्या घरातल्या बायका गावाच्या बायका यांचं त्यांची ही तोंड सार वाटल्यावर येते आणि इकडे कशी यायचं सगळं व्यवस्थित संपत्ती राखावी आणि या देशातला भारत देशाच्या तिजोरीत असलेला पैसा आणि महाराष्ट्राच्या तिजोरीत असलेला पैसा हा पैसा जोपर्यंत तुमच्या माझ्या विकासासाठी तुमच्या माझ्या कल्याणासाठी तुमच्या माझ्या हितासाठी येत नाही तोपर्यंत आपलं कुणाचं कल्याण आणि म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेब समर्थन केले शहाजी राजा पाटील बाळ सुरतला पक्ष झाला त्या हातीला पहिला पाऊ लागला लावलेला चार सत्ता ही पहिला गेले दोन नंबर सुरू झाला पहिला कार्यक्रम माझं पाहू मला माहिती सगळं दाखवून चला म्हणतात आणि तिथं होते आम्हाला शंभर अजून एक पाऊस धोतो सगळ्या रस्त्यावर शिकतो माणूस माणूस कुठे दिसताना पाऊस आज गुरुवारी गावचे नाव घेतलं होतं पण त्याच्या बदल आता मी बेरेडी नाव घेते म्हणता पण आता एक मी बेरेडी म्हणून ओळखत होते आज सुद्धा तुझं ती बेरेडी नाही तर लढाई वेगळी काही घटा आमच्या पक्षाच्या आमचा पक्ष नेतृत्व काही कारणात थोडस कामाला कमी पडायला आणि जाणीव आम्हाला त्या क्षणाला झाली ज्यावेळी नगर पंचायत दोन उपाय आणि चार नंबर लागतात शिवसेना पक्ष गेल्यानंतर आम्ही सगळी जागा जिल्हे साखरांचे निर्णय त्यातून आलेले निर्णय आता पडळकर साहेबांची आवडते येते शरदचंद्र पवार साहेब आवडत गुवाहाटीनं गुजरातनं गुवाहाटीला गेलो गुवाहाटीनं गोव्याला बाबा विमानानं फोटो बोलत
मुंबई सुद्धा विमानानंद राजाराम पाटलास पोरवे विमानात बसले तर एका कडाक्यातून जर गव्हर्नमेंटाने स्थापन केली सरकार आहे जी 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 फोर जी आहे त्या मोबाईलवर पोर फोर जी लागला फोर जी मोबाईल होता का महाराष्ट्रात फोर जी भेट आणि अनेक वेळ विचारते तर अनेक वेळा प्रश्न विचारते तर आता थोडस लॉकडाऊन झाल्यानंतर जरा बंदोबस्त माझा चौर